तो निधी वाटप आहे आमदारांना त्याच्याविषयी मी मांडलेला आहे। हा निधी मतदार संघामध्ये भले विधानसभेचा आमदार असतील भले विधान परिषदेचा आमदार असतील याच्यामध्ये एक असमान निधीचं वाटप सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। पुरवणी मागण्यावर चर्चा करताना त्याच्यात डिटेल्स आपण येऊच, परंतु ज्या पद्धतीनं काही विधान परिषद सदस्यांना एकाच वेळेस 46 कोटी रुपयाचं त्यांनी सुचवलेल्या कामाची मंजुरी मागच्या 15 दिवसात झालेली आहे आणि मग 46 कोटी एका मतदार संघात दिले जातात, द्यावे काही प्रॉब्लेम नाही, 46 नाही आणखी 56 द्यावे काही अडचण नाही। परंतु ज्या पद्धतीनं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य मी ऐकलं वाचलं की अशा पद्धतीनं कुठेही निधीचं असमान वाटप झालेलं नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे, पण ते सपशेल चूक आहे। असमान निधीचं वाटप सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। काल परवा पण आम्ही ऐकलेलं आहे की राष्ट्रवादीच्या काही मंडळींना 25-25 कोटी नव्हे तर 50-50 कोटी रुपयापर्यंत आणि त्यांना सांगितलं गेलं, काही आमदार सांगितलं की यावर्षी 50 कोटी पुढच्या वर्षी 50 कोटी असे फोन आलेले आहेत एका बंगल्यावर। आणि मग अशा पद्धतीनं असताना एखादा पक्षाचा अभिनिवेश वेगळा असू शकतो असावा, त्याच्याविषयी वैचारिक आपले मतभेद कायम असतील राहतील हा वेगळा मुद्दा, परंतु अशा पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून निधीचं असमान वाटप हे निषेधार्ह आहे। मी दाव्यासाठी सांगेल, मी सभापती महोदय मी दाव्यासाठी सांगेल 50 कोटी रुपयाचे फोन आलेले, मी दाव्यासाठी सांगेल, हे काही जरी म्हणत असले तरी मी सांगेल दाव्यासाठी। माहिती आहे का याच्यावर? मग माहिती आहे का? मला दोन सभापती महोदय मिटकरी आणि अनिकेत तटकरे खाली बसा दोघही, तुमच्याकडे माहिती आहे का? सभापती महोदय मला आहे कोणत्या नंबरवरून कोणी फोन केला आहे सांगायला सभागृहात भाग पाडू नका। कोणत्या फोन नंबरवरून? सचिन भाऊ खाली बसा भाई, आम्हाला फोन नंबरवरून कोणी फोन केला हे मला सभागृहात सांगायला भाग पाडू नका। मी सांगू शकतो, माझी सांगण्याची मुळीच इच्छा नाही, माझी इच्छा ही आहे की सगळ्या आमदारांना समान पद्धतीने निधी मिळाला पाहिजे। एक गोष्ट नवीन प्रघात पडलाय की काय, मला त्याची शंका पण आहे आणि भीती पण आहे, की खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि इतकं जोरदार बोलायचं की तेच चालतंय की अरे हेच खरं आहे। कारण आज आम्ही एका ठिकाणी पाहिलं सगळ्यांना समान निधीचा वाटप झालेला आहे असं मी पाहिलं एका वाहिनीवर, मलाही वाटलं, मी माझ्याही लोकांना विचारलं की म्हटलं आपल्या लोकांना, आता आपण तिथे बसलो होतो त्यांच्या तिथे, तर तिथे कुणालाही त्या निधीचा वाटप झालेला माहीत नाही किंवा आपल्याला किती निधी मिळाला याची माहिती नाही। आणि म्हणून माझी या 289 माध्यमातून विनंती अशी राहील, सभागृहाचे नेते इथे आहेत आणि त्यांनी या बाबतीमध्ये खुलासा करत असताना कुणाला किती दिला हा वादाचा विषय असूच नये, तो कमी जास्त प्रमाणात असूच शकतो तेही आम्ही बघितलेलं आहे, परंतु निधीच नाही असं काय आम्ही कधी पाहिलेलं नाही। आता तुम्ही उदाहरणं द्याल दोन तीन बाबतीत, मला माहिती आहेत ती उदाहरणं, मलाही माहिती आहेत, पण तरीसुद्धा समजा आपल्याला जी उदाहरणं माहिती आहेत ती काही सभागृहाला काही लोकांना माहिती असतील, सगळ्यांनाच माहिती असतील कदाचित, नवीन पायंडा पाडायला हरकत काय, चांगला पायंडा पाडायला काय हरकत आहे? या राज्यामध्ये 2.5 वर्ष जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, साहेब एक नवा पैसा, अर्थमंत्री ने आपल्या माहिती करता सांगतो, राज्याचा जो प्रमुख असतो तो हे ठरवतो, राज्याच्या प्रमुखाच्या सहीशिवाय एक नवा पैसा देखील कोणाला खर्च करता येत नाही। एक आणि 2.5 वर्षामध्ये एक फुटकी कवळी, नाही बाकीच्यांना मिळाले ना, कोविड हे फक्त विरोधी पक्षाकरता होतो, आम्ही दाखवलं ना,
मग मला सांगा आपण जे स्थगिती आली स्थगिती आली म्हणतात ते पैसे कुठले आहेत? ते कुठले पैसे? दिलेलेच पैसे आहेत ना साहेब. एक एक फुटकी कवडी अडीच वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली नाही. एक नवीन पायंडा सुरू झाला त्याच्यानंतर. नाही चुकीचं आहे म्हणून नाही, तुम्ही गाय वारली म्हणून आम्ही वासरू मारावं असं माझं मत नाही आहे, त्या मताचा मी नाही आहे. पण या इतिहासात जावंच लागेल. म्हणजे आज आम्हाला शब्द थोडा मला दुसरा आठवत नाही म्हणून म्हणतो, पण विरोधी पक्ष नेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे, हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती. पण ठीक आहे, एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी सांगितली पाहिजे. आता आपण स्थगितीचं म्हणालात, आम्ही मेरिट परत्वे स्थगिती उचलली आहे. मी तुम्हाला काँग्रेसच्या किमान 15 लोकांचे नावं देतो भाई की ज्यांची स्थगिती उचलली गेली, इन्क्लुडिंग तुमचे काही माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात आहेत की ज्यांची स्थगिती उचलली गेली आहे. असं नाही आहे कितीची 150 कोटीची उचलली गेली अशी नाही आहे.